शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी रयतराज संघटनेचे संदीप भाऊ शिंदे यांनी केलेली आहे. राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये कुणीही व्यावसायिक यावं, धंदे करावे, चार पैसे कमवावेत हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र इथं येऊन पैसे कमवून इथल्याच लोकांना दंडीलशाही करणे, इथल्याच लोकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणे हा एकंदरीत इथल्या स्थानिक नागरिकांच्या ह्याच्यावर मुळावर दिलेला हा पाय आहे असं म्हणायला काय हरकत नाही. छाबडा कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून साताऱ्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय करत आहेत. व्यवसाय करत असताना इथल्या नागरिकाची कुचंबना करणे हा एकमेव त्यांचा उद्देश. उराशी बाळगून या ठिकाणी शाहूपुरी ग्रामपंचायत पूर्वीची आणि आत्ताची नगरपालिका हल्लीमध्ये त्यांची त्या ठिकाणी एक प्रायमरी स्कूल आहे आणि राहायला त्या ठिकाणी ते तिथं आहेत. गेल्या अनेक वर्षापासून तिथं राहत असताना गुलमोहर कॉलनीतून, शाहूपुरी गुलमोहर कॉलनीतून त्यांच्या घरापासूनचा जाणारा रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे बंद करून, तिथल्या नागरिकांची गैरसोय करून, त्या रस्त्यामध्ये स्वतःचं ऑफिस स्थापन करून आज या ठिकाणी या शासनाची असेल, नगरपालिकेची असेल, प्रॉपर्टी वळकवण्याचं काम या छाबडा कुटुंबियांनी केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी नागेवाडी लिमखिंड या ठिकाणी क्रेशरच्या माध्यमातून बेकायदेशीर उत्खनन करण्याचा या ठिकाणी खटाटोप त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून केलेला आहे. या बेकायदेशीर उत्खननाच्या माध्यमातून लाखो रुपयाची माया त्यांनी या ठिकाणी जमवलेली आहे. हे करत असताना हे उत्खनन असेल किंवा क्रशिंग असेल कुठल्याही कायद्याला धरून आजपर्यंत त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आपण तसं बघायला गेलं तर हायवेच्या 500 मीटरच्या आतमध्ये त्याचं क्रेशर आहे, मग तो नॉर्म जर बघितला तर 500 मीटरच्या तो बाहेर पाहिजे. मग नाईलाजानं ते क्रेशिंग करत असताना धुळीचा लोड जो असेल तो रस्त्यावर येतो आहे, त्या वाहनधारकांना तिथं त्रास होतो आहे, तिथल्या नागरिकांना त्रास होतो आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं. म्हणजे आज तुम्ही ते रायगावची शाळा जरी बघितली तर त्या शाळेमध्ये सुद्धा शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील, पाठीमागं ABP संघटनेच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं इथल्या नागरिकांना, इथल्या विद्यार्थ्यांना, इथल्या वाहनधारकांना वेगवेगळ्या पद्धतीने वेठीस धरण्याचं काम ही छाबडा कुटुंबीय करत आहे. अशाच अनुषंगानं आज या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की शाहूपुरीच्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या रस्त्यामध्ये त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते तत्काळ अतिक्रमण काढावं. त्याचबरोबर जो बेकायदेशीरपणे क्रशिंग चालू आहे नागेवाडीमध्ये ते बेकायदेशीर क्रशिंग पहिलं बंद करण्यात यावं. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचार थांबवावे अशा अनुषंगाचं आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांना, सन्माननीय कलेक्टर साहेबांना विनंती वजा निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाचा तत्काळ विचार करून मुलांच्या वतीनं ज्या संघटनेनं आंदोलन केलं होतं त्याची व्हिडिओ मला काल पाहायला मिळाली. या विषयावरसुद्धा मी विचारणा करणार आणि या विषयासुद्धा मुलांच्या रिसर तक्रारी घेऊन त्या कॉलेजवर रिसर गुन्हे दाखल करणार आहे. आगामी काळामध्ये आपण काय करणार आहे? सांगितलं ना, आगामी काळामध्ये बेकायदेशीर जर काम होत असेल तर त्या बेकायदेशीर कामावर आम्ही कायदेशीरपणे आवाज उठवून त्या संबंधितांना तिथं कायदेशीर कारवाई होईपर्यंतचा आम्ही लढा चालू ठेवणार आहोत.